नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये काय झालं आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी ट्रेड करण्यासाठी मार्केटमध्ये नेमका कोणता पॉईंट आणि कोणता डेटा आपल्यासाठी बघणं गरजेचं आहे आणि कोणत्या पद्धतीचा उद्या ट्रेड बनू शकतो मार्केटमध्ये, ह्याची चर्चा मित्रांनो काय करणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता करणार आहे. मित्रांनो, आज निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी आज 0.74% ऑफ क्लोज झालाय. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टी देखील 0.43% अपसह वाढीसह क्लोज झाला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, ग्लोबल सेंटिमेंट पूर्णपणे निगेटिव्ह असताना युएस मार्केटमध्ये ऑलमोस्ट 0.5% रॅली आली असताना, जपानचं मार्केट 2% डाऊन असताना, एजेक्स निफ्टी 150 पॉईंट डाऊन असताना इंडियाचं इक्विटी मार्केट आज उत्तर ग्रीन मध्ये का क्लोज झालं हे पण मी काय करणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगणार. मित्रांनो, सध्याची जर परिस्थिती बघितली तर युएस असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, इव्हन डेव्हलप्ड कंट्रीज असतील, या सर्वच्या सर्व देशांमध्ये इकॉनॉमिकल क्रायसिस जे आहे ते सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जसं की युएस इकॉनॉमीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जे आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा रिलीज करत होतो तो पैशाचं टॅपिंग करायला लागलं, म्हणजे पैसा रिलीज जास्त करणार ना येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि मित्रांनो, दुसरं सर्वात महत्वाचं जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक चांगलं म्हणा एक वाईट लक्षण असं घडलेलं आहे की क्रूड ऑइल जे आहे ह्याच्या किमती सातत्यानं काय व्हायला लागलेत, वाढायला लागलेत. आणि ऑलमोस्ट $81 वरती आता क्रूड ट्रेड काय करते ट्रेड करते. आणि ह्या क्रूडच्या किमती वाढल्या ह्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो, इकॉनॉमिकल लँग्वेज मध्ये की पूर्ण ग्लोबच्या इकॉनॉमीमध्ये जबरदस्त इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू आहेत. पाठीमागच्या काही दिवसापूर्वी देखील इंडियाच्या इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनचा डेटा आला होता, जो डेटा तुम्हाला प्री कोविड लेवलच्याही वरती डेली इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन शो करत होता. म्हणजे याचा अर्थ आपली अर्थव्यवस्था जी आहे ती पूर्णपणे पूर्वपदावरती येताना दिसून येते. आणि दुसरं मित्रांनो, चायनामध्ये जे आहे ते सध्या एक इश्यू सुरू आहे, त्या ठिकाणी पॉवर शॉर्टेज प्रचंड आहे. मग हे पॉवर शॉर्टेज का तयार झाले माहिती का, त्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की पाठीमागच्या 8 ते 9 वर्षांमध्ये युरोप असेल, चायना असेल, इव्हन इंडिया देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. जी बऱ्याच देशांनी क्लायमेट चेंज, रिन्युएबल एनर्जी किंवा फॉसिल फ्युल जे आहे त्याचा कन्झम्पशन कमी करण्यासाठी आणि रिन्युएबल एनर्जीकडे इकॉनॉमीला ट्रान्सफर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इनिशिएट घेतल्या. पण ज्या प्रमाणामध्ये इनिशिएट घेतल्या त्या प्रमाणात त्याचा आउटकम जे आहे ते जगातल्या कुठल्याही इकॉनॉमीला आतापर्यंत अचीव करता आलं नाही. म्हणजे रिन्युएबल एनर्जीचं प्रोडक्शन वाढलं नाही आणि दुसऱ्या बाजूला ट्रॅडिशनल एनर्जी जे आहे ते त्याचं प्रोडक्शन असेल त्याचं कन्झम्पशन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा इम्पॅक्ट जो चायनावरती किंवा इव्हन अमेरिका युरोप देशांवरती तुम्हाला बसताना दिसून येते. आणि आज इंडियन इक्विटी मार्केटमध्ये देखील मित्रांनो सेल ऑफ येणं अपेक्षित होतं, पण त्या ठिकाणी सेल ऑफ आलेलं नाही. मार्केटमध्ये जो आहे तो एक हायर साईडला जे आहे ते मार्केट आलेलं दिसून येते. मित्रांनो, हे मार्केट हायर साईडला आज का आलं किंवा जे मार्केट जे हायर साईडला आले ना इंडियन इक्विटी मार्केट हे कोणत्या लेवलवरून आले हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. कारण का मार्केटचं आपण ज्यावेळेला बिहेव्हिअर बघतो, मार्केटचं ज्यावेळेला स्टडी करतो त्यावेळेला आपल्यासाठी लेवल खूप महत्वाचे असतात. मित्रांनो, मी तुम्हाला पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होती बाबा पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापूर्वीचा जो काय बँक निफ्टी आणि निफ्टीचा लो आहे त्या लोचं जोपर्यंत व्हायलेशन होत नाही डाऊन साईडला तोपर्यंत आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीवरती बेरिश पोझिशन ठेवून चालणार नाही. आणि एक्झॅक्ट मित्रांनो आज जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी निफ्टीला जो 37,000 जो प्रचंड मोठा कॉल रायटर आहे किंवा इव्हन 36,809 जी पुट रायटिंग झाली आणि ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी सपोर्ट तयार झालाय हा सपोर्ट मित्रांनो आज बँक निफ्टीमध्ये व्हायलेशन होताना आपल्याला दिसून आलेलं नाही. आणि रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ते देखील आज मार्केटनं परत एकदा होल्ड केलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे हा जो लो आहे मित्रांनो बँक निफ्टीचा हा खूप महत्वाचा आणि हा ह्या महिन्याच्या ऑप्शन सिरीजचा काय असणार आहे त्या ठिकाणी बेस असणार आहे. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही टेक्निकल सेटअप जर बघितलं निफ्टी बँक निफ्टीचं, हे टेक्निकल सेटअप सध्याला नेमकं आपल्याला काय इंडिकेट करतं, येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते, ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या काय होतात त्या ठिकाणी दिसून येतात. मित्रांनो, आज जे इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जी रॅली दिसून आली ही रॅली का आली तर ह्याचा डेटा पॉईंट मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. कारण का कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो पूर्णपणे बुलिश होता. मग त्यांचा जर व्ह्यू बुलिश असेल मित्रांनो मार्केटवरती तर सहजासहजी मार्केट डाऊन साईडला जात नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सकाळी काय झालं, मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झालेलं मित्रांनो मार्केट जे आहे निफ्टी हा इंडायसेस हायर साईडला क्लोज झालाय. मित्रांनो, नुसतं निफ्टी हायर साईडलाच क्लोज झालेलं नाही तर मित्रांनो निफ्टीमध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट घडली आहे. पाठीमागच्या 4 ट्रेडिंग सेशनपासून बँक निफ्टीमध्ये जी डाऊन साईडला एक रिस्ट्रिक्शन तयार झालं होतं किंवा मार्केट ज्या एका रेंजमध्ये अडकलेलं होतं ही रेंज आहे ती सक्सेसफुली आज मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय केलंय मार्केटनं हायर साईडला क्लोज केलेलं दिसून येते. पण मित्रांनो निफ्टी मार्केटने ही रेंज हायर साईडला क्लोज केली नाही. पाठीमागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये ज्या काही शॉर्ट पोझिशन घेण्यात आल्या होत्या त्यातलं काही प्रमाणात शॉर्ट देखील कव्हर झालं असण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. ते झालेत का न झालेत कशा पद्धतीच्या पोझिशन प्लेसमेंट
ओआय मध्ये आहेत हा संध्याकाळी डेटा आल्यानंतर काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल. मित्रांनो या ठिकाणी जर टेक्निकल सेटअप जर बघितलं इंडेक्सचं तर त्या ठिकाणी बरोबर एक्झॅक्ट 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला निफ्टीचं ओपनिंग झालं आणि त्यानंतर निफ्टी मित्रांनो हायर साईडला काय झालं त्या ठिकाणी क्लोज झाल्या दिसून येते. निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 17,822 ला आणि मित्रांनो आजच्या ऑप्शनच्या डेटामध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट झाली. मी त्या ऑप्शनच्या डेटामध्ये काय करेल तुम्हाला सांगेल. बँक निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट मित्रांनो सेम तशीच कंडिशन तयार झाली. काय तयार झाले मित्रांनो सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी लोअर साईडला जाईल. खूप लोकांचा इंडेक्स वरती बेरिश होता. मार्केट हायर साईडला जात होतं खालून वरती बाउन्स बॅक घेत होतं. ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास निफ्टी आणि बँक निफ्टी हे इंडेक्सेस मित्रांनो एका खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होते आणि त्यानंतर दुपारनंतर सेकंड हाफ मध्ये काय झालं ही रेंज आहे ती मार्केटची ब्रेक गेली. इथं देखील बँक निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट सेम कंडिशन आहे. 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर जे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज मार्केटचा एक शॉर्ट टर्मचा अपट्रेंड जो आहे जो सिक्युअर करण्याचं काम करतं तो ट्रेंड जो आहे या ठिकाणी काय झालं क्लिअरली आपल्याला सिक्युअर झालेला तुम्हाला दिसून येते. मित्रांनो तुम्ही जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर टेक्निकल सेटअप परत एकदा मित्रांनो मार्केटवरती बुलिश तयार झाले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही जर आपला ह्याचा जर विचार केला बँक निफ्टीचा तर बँक निफ्टीवरती मित्रांनो आपला व्ह्यू जो आहे तो बुलिश होता. 37,728 वरून बँक निफ्टी आपण काय करणार होतो बाय करणार होतो आणि बँक निफ्टी मित्रांनो ह्या रेंजमध्ये आलाच मुळात कधी हो तर खूप वेळ लागला मार्केटला या ठिकाणी येण्यासाठी. आणि तुम्ही इथं बघितलं पण असेल सकाळी मार्केट जे मी जी कालच्या व्हिडिओमध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती त्या ट्रेंड लाईन पशी मार्केट पहिल्यांदा काय झालं कन्सोलिडेट झालं आणि त्यानंतर इथे एक रेंज आपण मी लाईव्ह मार्केटमध्ये देखील तुम्हाला काही चार्ट शेअर केले होते आणि ती लेवल मार्केटनं हायर साईडला ब्रेक केल्यानंतर एक 15-18 तासामध्ये बँक निफ्टी एक चांगलं रॅली जी आहे ती हायर साईडला आली होती. परत इथं मार्केट कन्सोलिडेट होऊन परत मार्केट आपल्या बाईंग एंट्रीच्या वरती आलं पण या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रॉफिट घेता आलेलं नाही. सेलिंगचा जर विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टीला आपल्याला सेल कुठून करायचं होतं तर साधारणतः 37,467 खाली बँक निफ्टी आपल्याला सेल करायचं होता आणि ह्या लेवलला आपण मित्रांनो बँक निफ्टी जर सेल करायचा प्रयत्न केला असता तर इथं देखील आपल्याला मित्रांनो मोठी मुवमेंट मार्केटमध्ये मिळालेली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट जे आहे ते या ठिकाणी कंटिन्यू बेसिसवर प्राइस रिजेक्शन येत होतं. कालचा जो लो आहे बँक निफ्टीचा 4 तारखेचा ह्या लोचं व्हायलेशन आज बँक निफ्टीमध्ये झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ कालचा लो आज मार्केटसाठी सपोर्टचं काम या ठिकाणी स्ट्रॉंग पद्धतीने केलेलं आपल्याला क्लिअरली दिसून येते म्हणजे टेक्निकली. आणि दुसरं मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय झालं होतं तर निफ्टी बघा सकाळी ओपन झाल्या एक्झॅक्ट मित्रांनो आपण ज्या ठिकाणून सेल करणार होतो निफ्टी आपला बेरिश कुठून होता 17,585 वरून आपण मित्रांनो निफ्टीला सेल करणार होतो. कुठून निफ्टीला सेल करणार होतो हे खूप महत्वाचं आहे. 17,585 वरून आपण निफ्टी सेल करणार होतो आणि मित्रांनो आजचा निफ्टीचा जर लो चेक केला तुम्ही तर या ठिकाणी आजचा निफ्टीचा जो लो तयार झालाय हा काय आहे निफ्टीचा लो तर मित्रांनो आज निफ्टीनं जो लो तयार केलाय तो 17,640 काय केलाय त्या ठिकाणी लो तयार केलेला आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणाहून निफ्टीला सेल करणार होतो एक्झॅक्ट त्याच्या जवळ निफ्टी जो आहे तो थोडाफार गेलेला त्या ठिकाणी दिसून येतोय. म्हणजे त्या थोडं खाली गेला आणि तिथून मार्केट वरती आलंय आणि पहिल्या काही मिनिटांमध्येच मित्रांनो आपल्या बाईंग एरियामध्ये मार्केट आलं होतं पण इथं मार्केट वरती सस्टेन झालंय आणि परत मार्केट डाऊन साईडला गेलं आणि मार्केट कंटिन्यू मित्रांनो एका रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करत झालं आणि ट्रेड केल्यानंतर मित्रांनो 17,725 वरती बँक निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरुवात केल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी एखादा सीई ऑप्शन जर बाय केला असता तर इझिली मित्रांनो तुम्हाला 17,760 17,790 आणि 17,820 टार्गेट जे आहे ते काय झालं असतं त्या ठिकाणी निफ्टी इंडायसेस वरती इझिली मिळालं असतं आणि एक चांगला प्रॉफिट घेऊन काय झालं असतं तुम्ही आज मार्केटमधून बाहेर पडला असता. ओके मित्रांनो हे झालं टेक्निकल सेटअप आणि आजच्या मार्केटची मुवमेंट. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टी असेल बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमधला ट्रेड नेमका कुठं बनतोय हे बघण्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाचा जो डेटा आहे हा डेटा काय करावा लागेल त्या ठिकाणी पहिल्यांदा बघावा लागेल आणि तो डेटा आहे मित्रांनो ऑप्शनचा. म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑप्शनमध्ये कशा पद्धतीचं प्लेसमेंट तयार झाले कशा पद्धतीच्या पोझिशन तयार झाले कोणत्या स्ट्राईक प्राइसला ओआय ऍडिशन झाले कोणत्या ऑप्शन रायटरचा लॉस झालाय ते पण काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पहिल्यांदा आपण मित्रांनो काय करूया निफ्टीचा डेटा जो आहे तो बघूया. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा डेटा बघितला तर निफ्टीच्या डेटामध्ये नेमकं काय आहे ऑप्शनमध्ये तर मित्रांनो निफ्टीच्या डेटाच्या ऑप्शनचा जर विचार केला तर सध्याला साधारणतः 17,800 या स्ट्राईक प्राईसला मित्रांनो अजून देखील कॉल रायटर आहे. 17,800 या ठिकाणी काय आहे मार्केटमध्ये क्लिअरली एक कॉल रायटर जो आहे तो दिसून येतोय आणि त्यानंतर मित्रांनो इव्हन 17,900 देखील कॉल रायटर आहे छोटा आणि त्यानंतर मित्रांनो 18,000 काय या ठिकाणी कॉल रायटर आहे. आणि मित्रांनो मी जे ह्या आठवड्यासाठी जो व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितले की बाबा आपकी बार 18,000 आणि ह्या एक्सपायरीला ह्या वीकला मार्केट 18,000 जाण्याची प्रोबॅबिलिटी मित्रांनो खूप जास्त आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात गेम चेंजर जी गोष्ट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये घडली आणि मार्केट ज्या हायर साईडला आलं
का आलं इतका ही जे हायर साईडला जे शार्प बाईंग आलेलं दिसते तुम्हाला निफ्टीमध्ये त्याच्याशी कम्पेअर करता बँक निफ्टीमध्ये एवढी रॅली आलेली पण निफ्टीमध्ये ही रॅली थोडी स्ट्रॉंग असलेली तुम्हाला दिसून येते. मित्रांनो निफ्टीमध्ये आज काय झालं तर निफ्टीनं ज्यावेळेला मित्रांनो या ठिकाणी 17,700 हायर साईडला ब्रेक केलं त्यावेळेला मित्रांनो ह्या कॉल रायटरचा ह्यूज ह्यूज लॉस झालाय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी जे स्मार्ट प्लेअर आहेत मार्केटमध्ये मोठे प्लेअर आहेत त्यांचा खूप मोठा लॉस जो आहे तो 17,700 स्ट्राईक प्राइस मध्ये झालाय. त्यानंतर 1700-1700-1800 स्ट्राईक प्राइस मध्ये पण काय झालाय त्यांचा लॉस झालाय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर ज्या पद्धतीचं पुट रायटिंग झालंय हे पुट रायटिंग कुठं झालंय मित्रांनो आज तर आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर क्लिअरली स्ट्राईक प्राइसला जे आपल्याला काय झालं त्या ठिकाणी फुट रायटिंग झालेलं या ठिकाणी दिसून येते. आणि हे फुट रायटिंग जे आहे आपल्यासाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्वाचं असणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे हा फुट रायटर कुठे आलाय सध्याला कोणत्या स्ट्राईक प्राइस वरती आहे तर हा फुट रायटर आहे मित्रांनो 17,700 आणि 17,600 या स्ट्राईक प्राइसला हा फुट रायटर आला. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत 17,700 असेल आणि 17,600 ह्याच्या खाली आपल्याला जाणं अपेक्षित नाही. या ठिकाणी गजबचं पुट रायटिंग जे आहे ते या ठिकाणी मार्केटमध्ये झालेलं तुम्हाला दिसून येते. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पण सेम मित्रांनो त्या ठिकाणी अजून पण जर विचार केला तर 38,000 या ठिकाणी मार्केटमध्ये खूप मोठा कॉल रायटर आहे. या ठिकाणी हा कॉल रायटर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाठीमध्ये सरकेल असं वाटत नाही. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी 37,800 देखील कॉल रायटर जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी इस्टॅब्लिश्ड एक स्ट्रॉंग कॉल रायटर. म्हणजे उद्या मार्केटला हायर साईडला 37,800 आणि 38,000 ह्या स्ट्राईक प्राइसला क्रॉस करणं चॅलेंजिंग असणार. पण इन केस मित्रांनो मार्केट जर उद्या गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप डायरेक्ट 38,000 वर जर मार्केट गॅप अप होऊन जर हायर साईडला ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर मार्केटमध्ये जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकते. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली कॉल रायटिंग जे आहे ते काय झालं दिसून येते जास्तीचं झालेलं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे कॉल रायटरचा जर विचार केला तर या ठिकाणी कॉल रायटिंग जे आहे ते मार्केटमध्ये क्लिअरली जास्तीच असलेलं तुम्हाला दिसून येईल. त्यामुळं मार्केटमध्ये सॉरी पुट रायटिंग जे आहे ते खूप जास्त झालेलं आहे आणि कॉल रायटिंग त्याच्याशी कम्पेअर करता कमी आहे. त्यामुळे आपल्याला मित्रांनो मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय करावं लागेल एक बुलिश व्ह्यू जो आहे तो ठेवावा लागेल. आणि हा बुलिश व्ह्यू उद्या मित्रांनो बँक निफ्टीमध्ये कोणत्या स्ट्राईक प्राइसवर असेल तर साधारणतः मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी 37,846 जर वरती ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर बँक निफ्टीवरती काय करा त्या ठिकाणी तुम्ही बुलिश व्ह्यू जो आहे तो ठेवा. कुठून बुलिश व्ह्यू ठेवायचा बँक निफ्टीमध्ये साधारणतः या ठिकाणी ही एक स्ट्राईक प्राइस आहे खूप महत्वाची स्ट्राईक प्राइस आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. ह्या स्ट्राईक प्राइसच्या जर वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. बँक निफ्टी बाय अबाव 37,846 वरून बँक निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी 37,975 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 38,110 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 38,290 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 38,488 टार्गेट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी 38,520 वरती जर होल्ड झाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर बँक निफ्टी मित्रांनो 38,800 पर्यंत देखील काय होऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती ह्या लेवल दाखवू शकतो. ही कपॅसिटी उद्या मित्रांनो मार्केटमध्ये आहे. पण माझं जे अभ्यास आहे माझं जे टेक्निकल किंवा ऑप्शनचं सेटअप सांगते ह्याच्यानुसार मित्रांनो बँक निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 38,290 जे आहे ते हे काय असू शकतं उद्याचं बेस्ट येऊ शकतं. तुम्ही हे बेस्ट लेवल जे आहे ते उद्या बँक निफ्टीवरती तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकते. पण ग्लोबल सेंटिमेंट कशा पद्धतीने फॉर्म होतोय बाकीच्या गोष्टी कशा पद्धती इनिशिएट होतात ओव्हरनाईट मार्केटमध्ये काय होतंय हा पण डेटा बघणं त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे आणि तो डेटा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर बँक निफ्टी कुठून सेल करायचं तुम्हाला तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी 37,406 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी सेल करू नका. बँक निफ्टी सेल कुठून करायचा आहे बँक निफ्टी सेल बिलो 37,406 खाली बँक निफ्टी सेल करा. त्या ठिकाणी 37,210 टार्गेट भेटेल. त्यानंतर 37,010 टार्गेट तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 36,940 खाली जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर 36,720 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली डाऊन साईडला दिसू शकतं. पण इतकं ते इझी पण नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मार्केट डाऊन साईडला जाणारच नाही ज्या पद्धतीचं आज मार्केटचं बिहेव्हिअर आणि ज्या पद्धतीनं मार्केटनं आज रिॲक्ट केलं आणि ज्या पद्धतीनं मार्केटनं ऑक्टोबर
महिन्याच्या मंथली एक्सपायरीचा जो ओआयचा डेटा आहे त्या ओआयच्या सपोर्टला ज्या पद्धतीने रिस्पेक्ट दिलाय त्यानुसार मार्केट आपल्याला उद्या त्या ट्रेडिंग सेशनमध्ये हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बँक निफ्टीवरती जर आपल्याला ट्रेड टाकायचा सॉरी निफ्टीवरती जर ट्रेड टाकायचा असेल तर हा निफ्टीचा ट्रेड उद्या कुठून बनवू शकतोय? तर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जोपर्यंत 17,860 वरती जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायची नाही आपल्याला. निफ्टी बाय अबाव 17,860 वरून निफ्टी काय करा त्या ठिकाणी बाय करा. 17,860 वरून निफ्टी बाय करा त्या ठिकाणी. 17,892 हे पहिलं टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर भेटतील. त्यानंतर 17,860 नंतर मित्रांनो तुम्हाला 17,892 त्यानंतर 17,910 वरती जर बँक निफ्टी होल्ड झालं तर 17,947 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 17,960 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,020 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं. मित्रांनो, तुमच्यापैकी काही लोकांना वाटेल सर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर खूप छोट्या छोट्या लेवल्स दिलेत, त्या इतक्या छोट्या लेवल देण्याचं काय कारण आहे? या ठिकाणी 892 आहे आणि त्यानंतर 910. मित्रांनो, याच्या पाठीमागचं रिझन काय माहिती का? तर हा ऑप्शनचा डेटा असतो आणि त्या ऑप्शनच्या डेटाचं व्हायलेशन जे आहे ते साधारणतः 10-12 पॉईंट वरती होतं, त्यामुळे ह्या लेवल जे आहे ते छोट्या दिलेत. किंवा या ठिकाणी जरी बघितलं तर एक छोटी लेवल दिले का, तर इथला कॉल रायटर जोपर्यंत पाठीमागं सरकणार तो कॉल रायटर कुठून पाठीमागं सरकू शकतो? 17,960 जर निफ्टी गेला तर त्या ठिकाणी मित्रांनो 17,950 जो कॉल रायटर आहे ना तो पाठीमागं सरकायला सुरू होईल आणि त्या ठिकाणी पुट रायटिंगला जर सुरुवात झाली तर मार्केट इझिली 18,020 पर्यंत देखील काय करू शकतं. उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑप्शनच्या डेटानुसार ही लेवल देखील निफ्टीमध्ये काय होऊ शकते, बेस्ट लेवल म्हणून तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकते स्क्रीनवरती इझिली येऊ शकते, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी जर निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल तर निफ्टीवरती बेरिश कुठून ठेवायचं आहे? तर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्वाचं आहे. कारण का, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जोपर्यंत 17,688 खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीला सेल करू नका. निफ्टी सेल बिलो 17,688 खाली काय करा, निफ्टी सेल करा. निफ्टीला जर ह्या लेवलच्या खाली जर तुम्ही सेल केलं तर त्या ठिकाणी 17,650 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,610 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 17,570 टार्गेट जे ते काय होऊ शकतं निफ्टीवरती तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली भेटू शकतं. ह्या लेवलसाठी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करायचं आणि हे काम करत असताना अतिशय काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक ॲलिस व्ह्यूची मी लिंक दिली आहे, त्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करून मला सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड करेल. धन्यवाद. थँक्यू.